फलोत्पादन आणि आधुनिक शेतीसाठी देशातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी केंद्राकडून आधीच कमी निधी दिला जातोय तर पुन्हा राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ देखील पुरेसा निधी शेतकऱ्यांपर्यंत जाऊ देत नसल्याचं उघड झालंय नेमका काय प्रकार आहे एन एच बीला ला कमी निधी मिळतोय का याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल नमस्कार मी स्नेहल ऍग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत दोन हजार चौदापासून पासून एन एच बी मार्फत शेतकऱ्यांना अनुदान वितरणासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीची आकडेवारी बघता गेल्या नऊ वर्षात एकदाही पुरेसा निधी शेतकऱ्यांसाठी वापरला गेला नसल्याचं आढळून आलंय गेल्या काही महिन्यांपासून एन एच बी ला पूर्ण व्यवस्थापकीय संचालक देखील देण्यात आलेला नाहीये किचकट नियमावली तयार करणं प्रशासकीय प्रमुख नसणं तसंच शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप धोरणात्मक बदल न करणं आदींमुळे एन एच बीकडं निधी पडून राहतो असं सूत्रांचं म्हणणं आहे केंद्रानं आधीपासूनच एन एच बीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणासाठी कमी निधी दिलेला होता अर्थात निधी कमी असून त्याचा पुरेसा वापर एन एच बी होत नव्हता दोन हजार सोळा आणि सतरामध्ये मात्र केंद्रानं निधी दुपटीनं वाढवून सहाशे कोटी रुपयांपर्यंत नेला परंतु लाल फितीच्या कारभारामुळं त्यातील निम्मी रक्कम देखील अनुदान स्वरूपात पोचली नाही टेक परंतु लाल फितीच्या कारभारामुळे त्यातली निम्मी रक्कम देखील अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये कपात केली मध्ये फक्त एकशे सत्तर कोटी रुपये देशभरातील शेतकऱ्यांना वितरणासाठी दिले त्यावर कहर म्हणजे एन च्या अधिकाऱ्यांनी केला त्यांनी एक केवळ एक्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू दिले एन एच बीच्या योजना चांगल्या आहेत केंद्राकडून निधी देखील दरवर्षी मिळतोय पण मिळणारा निधी पूर्णतः का वितरित केला जात नाही हे कोडं अद्याप सुटलेलं नाही एन एच बी मधील अधिकारी फाईल अडवतात की बँकांच्या पातळीवर प्रस्ताव पडून राहतात की अनुदान वितरणाच्या प्रक्रियेत घोळ आहे हे अजूनही लक्षात आलेलं नाही राज्यातील एकही लोकप्रतिनिधी एन एच बीला ला जाब विचारत नसल्यानं ही अनागोंदी तयार झाली आहे अशी माहिती एन एच बीशी शी संबंधित सूत्रांनी दिली आहे शेतकऱ्यांना अनुदान देण्याची पद्धत एन एच बीने ने मुद्दाम किचकट ठेवली आहे त्यामुळंच उपलब्ध निधी शेतकऱ्यांपर्यंत पूर्णतः पोहोचलेला नाही असं सांगितलं जात आहे एन एचबीकडे आधी अनुदान मिळण्यासाठी अर्ज करणं त्यानंतर पूर्वसंमती घेणं पूर्वसंमतीपत्र घेऊन बँकेत जाणं बँकेतून कर्ज मंजुरी आल्यावर पुन्हा एन एच बीकडे जाणं त्यानंतर एन एच बीची अंतिम संमती मिळणं त्यानंतर बँकेने कर्ज देणं कर्जाच्या आधारे काम करणं आणि त्यानंतर तपासणी करून शेवटी अनुदान देणं अशी किचकट पद्धत लागू केली आहे त्यामुळं शेतकरी हैराण झालेत आता पूर्वसंमतीचा टप्पा वगळण्याचा निर्णय एन एच बी ने घेतलाय एन एच बीला उशिरा शहाणपण सुचलंय शेतकऱ्याला बँकेनं कर्ज देण्यास मान्यता दिल्यानंतर आम्ही अनुदानाचं संमतीपत्र देऊ असं आता एन एच बीनं घोषित आहे त्यामुळं पूर्वसंमतीचा पहिला टप्पा काढून टाकण्यात आला आहे मात्र यामुळं आता शेतकऱ्याला पूर्णतः बँकेच्या भरवशावर अनुदान प्रस्ताव तयार करावा लागेल बँकेनं कर्ज मंजुरीचं पत्र दिलं नसल्यास शेतकऱ्याला अनुदानासाठी अर्जच करता येणार नाही अशी अट एन एच बीनं लादली आहे त्यामुळं यंदा देखील उपलब्ध निधी खर्च होण्याची शक्यता नाही आहे असं सूत्रांनी स्पष्ट केलं तुर्तास या माहितीसोबत इथंच थांबू अनुदानाविषयी तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका